मित्रांनो, आज आपण आहोत पळशी या छोट्या खेडेगावात. हीच पळशी पूर्वी 12 गावांची मोठी बाजारपेठ होती, पण आज एक छोटेसे खेडेगाव बनले आहे. याच पळशी गावामध्ये 4 वाडे होते, तेच आज आपण पाहणार आहोत. आता सध्या काही वाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, पण काही वाडे हे शेवटचा श्वास घेत आहेत. चला मग आज आपण या पळशी गावचा वाडा पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे आपण नगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी या गावी. या पळशी गावात पळशीकर वाडा हा खूप प्रसिद्ध आहे, फेमस आहे. तर हाच पळशीकर वाडा आज पाहण्यासाठी आलेलो आहे आणि हा सार्थक आज आपल्याला पळशीकर वाड्याबद्दलची जी काही माहिती, हा पूर्ण वाडा आहे त्याची सगळी माहिती हा सांगणार आहे, कारण हा या वाड्यात राहतो. या पळशीकर हे बाहेर असतात आणि त्यांचेच रिलेटिव्ह हे सार्थक वगैरे याची फॅमिली या ठिकाणी या वाड्यात राहते. तर हा आपल्याला पूर्ण वाडा दाखवणार आहे. चला सार्थकहून आपण या वाड्याबद्दलची सर्व पूर्ण माहिती घेऊया. पळशीच्या किल्ल्याला तसा युद्धाचा काही इतिहास उपलब्ध नाही आहे. होळकरांचे दिवाण असलेले रामाजी यादव कांबळे पळशीकर यांनी या किल्ल्याची म्हणजेच गढीची निर्मिती करून घेतली होती. पळशी त्या काळात 12 गावांची बाजारपेठ असावी, परंतु आज एक छोटंसं खेडेगाव बनलंय. पळशी गावाचा कारभार तेव्हा पळशीकर वाड्यातूनच चालत असावा असा अंदाज आहे. आजही हे वाडे वादाच्या भोवऱ्यात असून सर्व वाड्यांची मालकी ही खाजगी आहे. सध्या सार्थकच्या म्हणण्यानुसार याचं पुन्हा एकदा कॉन्झर्वेशन करायचं काम चालू आहे. हे पुन्हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पर्यटनासाठी आपल्या सर्वांसाठी हा वाडा भविष्यामध्ये हा उपलब्ध राहील. जेव्हा 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 तुम्हाला वाटेल की या वाड्याला भेट द्यायची, त्यावेळी आता आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तर तुम्हाला याची माहिती देणारच आहोत, पण तुम्ही स्वतः देखील याविषयी अधिकची माहिती घेऊन या ठिकाणी येऊन हा जो सार्थक आहे याच्या मदतीने या वाड्याविषयी अधिकची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. समोर वाडा बघण्यात आणि यूट्यूब चॅनलला बघण्यामध्ये थोडा फरक पडतो. समोर येऊन ज्यावेळी तुम्ही पाहाल, त्यावेळी इथलं जे बारीक कोरीव काम आहे, हे कोरीव काम अतिशय सुंदर, अतिशय सुबक असं कार्य केलेलं आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला भेटेल. काकस स्पर्श प्रसिद्ध मूवी, त्या मूवीचं शूट याच वाड्यात झालेलं आहे. रामराव कृष्णराव पळशीकर असं या वाड्याचे जे मालक आहेत त्यांचा वाडा आहे हा. ते सध्या कामानिमित्त वगैरे इंदोरला असतात. जुन्या काळात याच वाड्यात ही बाल्कनीचं असणार आहे आणि बाल्कनीसाठी आता सध्या पडझड झालेली आहे, त्याच्यामुळे नाही तर समोरचं पहा वारा सुद्धा खूप येतो या ठिकाणी. रचना पहा तुम्ही खूप, तर आणि खूप छान गॅलरी बोलता येईल. आपण आता पाहता इथं वेगवेगळ्या नक्षी पडले. ही जी मूर्ती आहे ना, ही बालाजीची आहे आणि ही देवीची मूर्ती आहे आणि हे जे होते ना राजा आणि राजे पूर्वीच्या काळचे, असे त्यांचे वेगवेगळे मूर्ती कोरलेले आहेत लाकडामध्ये. सागामध्ये बांधकाम केल्यामुळं अजून पण याला कीड लागलेलं नाही. तुम्हाला माहिती असेल सागाच्या लाकडाला कधीही कीड लागत नाही, त्यामुळं जे उत्तम बांधकाम करायचं असतं ते त्याला बांधकामासाठी सागाचं लाकूड वापरलं जातं. तर त्याचाच हा उत्कृष्ट नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. हे एवढं छान असलेलं बांधकाम आणि हे नक्षीकाम खूप छोट्या छोट्या डिटेल्समध्ये काम केलेलं आहे एकदम. हे तुम्ही डिझाईन पहा. आधी या ठिकाणी निवळ राजाराणी राहायचे तो हा कक्ष आहे. खाऱ्या पाण्याचं आडं आहे, ज्या ठिकाणी खारं पाणी आढळतं अजून देखील आहे. सार्थक दाखवणार आहे, सार्थक काय सांगशील? खारं पाणी म्हणजे हे जे आहे ना पिवळं समुद्राचं पाणी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आणि हे जे पाणी आहे ना विठ्ठल मंदिर आहे ना तिथून हे सगळं पाणी येतं. हे विठ्ठल मंदिरातून पाणी येतं. आता यानंतर आपण विठ्ठल मंदिरात जाणार आहोत, त्या ठिकाणावरून हे पाणी येतं, त्याचं हे आलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे बाहेर काढण्यासाठी काय सोय आहे का पाणी?
अच्छा इथे पूर्वी चक्की असेल त्या चक्कीद्वारे पाणी घेता यायचं वरती शेंदून. आजच्या वाड्यांच्या अवस्थेवरून खाजगी मालकी असल्याने ऐतिहासिक ठेवा जपला जात नाहीये असेच वाटते व गावकरी देखील याची काळजी घेत नाहीयेत हीच खंत वाटते. हा जो पडझड झालेला वाडा आहे तो होळकरांचा होता आधी, आता सध्या पडझड अवस्थेत आहे, शेवटचे श्वास घेत आहे. नदीच्या एकदम काठावर असलेलं ते शंकराचं मंदिर या ठिकाणाहून सुद्धा सुबक दिसतं. या ज्या गावाला पूर्ण ज्या वाड्याला पूर्ण तटबंदी आहे या पळशी गावात जर यायचं असेल तर तुम्हाला ह्या जो वाड्याला जी संरक्षण भिंत बोलता येईल याला पूर्ण तटबंदीमध्ये हे गाव वसलेलं आहे पळशी नावाचं गाव. शेजारीच ही पा आणि हा एक दुसरा मार्ग तुम्हाला या ठिकाणी दिसतो दुसरं प्रवेशद्वार. ज्यावेळी वाडे बंद केले जायचे त्यावेळी याची रचना पहा, ही कडी तर असायची, ही रेग्युलर कडी आहे आणि हे जी रचना आहे ही लाकडाची हे पहा पूर्ण हे आगळ 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 आहे. हां हे पहा या ठिकाणी एक खड्डा आहे आणि या साईडला खड्डा आहे पण हा खड्डा खूप लांब आहे ज्यामध्ये हे पूर्ण लाकूड आतमध्ये जातं आणि तुम्ही किती भक्कम किती जोराचा धक्का मारला तरी हे लाकूड तुटल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही. म्हणजे जुन्या काळची रचना मी दाखवतोय किती भक्कम होती ते पहा. असं हे आता लॉक झालं, आता अनलॉक करण्यासाठी पुन्हा त्यामध्ये हे लाकूड जे ते आतमध्ये घालून ठेवायचं मग दरवाजा लॉक अनलॉक होतो. जुनी रचना आणि दरवाज्याची तुम्ही साईज जरी पाहिली खूप जाड आहे, खूप भक्कम दरवाजे आहेत सागाचे, ते अजून त्यांना डंक देखील नाही. पहिल्यांदा या ठिकाणी येऊन आधी विसावा घ्यायची नंतर आत जायचे त्यासाठी घेतलेली ही रचना आहे. हे पूर्ण लाकडाचं आहे तुम्ही मला पाहता. हा दुसरा एक वाडा आपल्याला पाहायला भेटतो त्याचा दरवाजा पहा. हा जरा प्रायव्हेट आहे म्हणजे या ठिकाणी राहतात आणि वर जाण्यासाठी जागा आहे आणि इकडे मी थोडक्यात दाखवतो आहे काम चालू आहे रिकन्स्ट्रक्शनचं. हे पहा जुन्या पद्धतीच्या खुर्च्या बनवायची कामं चालू आहेत आणि हे पहा पूर्ण किचन वगैरे इकडं याचं काम चाललेलं आहे. हे जुने खांब वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. आणि हा जुन्या पद्धतीचा बेड खूप उंच आहे उंची आणि जुन्या पद्धतीची खुर्ची होती ना आधीच्या वाड्यांमध्ये वाजणारी खुर्ची ती हीच. जर जोक केला की नाही आहे पलीकडे एक हे तुम्हाला आत्ताचं नवीन बांधकाम दिसतं आहे पूर्ण नवीन आहे हे बांधकाम लोकांचं आहे. थोडंसं खांब जे आहेत ते फार मजबूत आहेत आणि ते हे जुने दरवाजे तो राजा राणी मा जसा बेड असतो तसा बेड आहे वरनं ह्यावरनं नेट वगैरे किंवा जाळी टाकण्यासाठीचा जुन्या पद्धतीचं. पण या वाड्यामध्ये भरपूर नवीन गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे रिकन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळं किंवा वरती पॉलिश वगैरे दिली आहे लाईट लागलेली आहे. आता या ठिकाणी देखील काम चालू आहे थोडा एक झरोका बोलता येईल त्यासाठी. इकडे दरवाजे जुन्या पद्धतीत बनवण्यात आलेले आहेत आत्ताचे दरवाजे आहेत नवीन हे काम चालू आहे आत्ता सध्या. म्हणजे भविष्यात तुम्हाला हे जे वाडे आहेत ते पाहता येतील आणि इकडून ही एंट्री मेन इकडे भरपूर प्रायव्हेट असल्यामुळं त्यांनी खूप झाडे वगैरे लावलेली आहेत आणि हे पाहून वरती देखील मजला आहे. आपण वर जाऊया हे हवा वगैरे येण्यासाठी केलेले झरोके थोडेसे. हे पहा दरवाजे या गॅलरी होत्या खिडकी वर एक देखील रूम आहे वरून पूर्ण वाड्याला चक्कर
पाहण्या वगैरेसाठी. पण याचं सध्या रिकन्स्ट्रक्शन चालू आहे आणि खाजगी असल्यामुळं थोडंसं टापटीप पण आहे. या वाड्याचं कदाचित हॉटेल वगैरेमध्ये सुद्धा देखील करण्याचा विचार असेल. या ठिकाणी छोटी गॅलरी आहे छान आणि तो आपण पाहिलेला परिषदांचा वाडा छोटी गॅलरी. मित्रांनो, आपला यापुढील व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका, कारण तो व्हिडिओ आहे याच पळशी गावातील पेशवेकालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा. ते मंदिर देखील खरंच पाहण्यासारखे आहे, त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका.